नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्याला आज निवडणुकीचा बॅनर तयार करायचा आहे सिम्पल पद्धतीने। तर मित्रांनो, व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि मटेरियल बिटल सगळं खाली दिलेलं आहे, तिथून जाऊन डायरेक्ट डाउनलोड करा मित्रांनो। मित्रांनो, चॅनल कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळते। मित्रांनो, आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि लगेच तुम्हाला बॅनर करून सांगतो मी आता कसं करायचं होतो। तर आता फोटोशॉप ओपन करू। हे फोटोशॉप ओपन केलं का, आता आपल्याला ती बॅकग्राऊंड इम्पोर्ट करून घेऊ। मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। इथे बॅकग्राऊंड येतं, आता ओपन ओपन होती, ही बॅकग्राऊंड ओपन झाली। तर आपल्याला आता पहिलं काय करायचं आहे, तर इथं तुम्ही शेप बघू शकता, शेप एक मिनट, हां शेप आहे सगळे, तो सर्कल सिलेक्ट करायचा असा, तो पहिला आधी ड्रॅग करा, तो ड्रॅग झाला, आता तो ड्रॅग झाला एक मिनटं, आणि त्याचा व्हाईट कलर सिलेक्ट करायचा त्याला, आणि त्याचा स्ट्रोक नन करा। स्ट्रोक नन केलं की त्याला कंट्रोल टी करा, मोठं करा ही आणि व्यवस्थित सेट करा, असं सेट करा व्यवस्थित फक्त। ओके, एवढं ठीक। त्याला काय करायचं, परत आपल्याला कंट्रोल जे, कंट्रोल जे झालं, ही जी वरची कॉपी दिसते का, ती कॉपी खाली घ्या ह्या टेक्स्टची, आणि त्याला परत या शेप टूलवर जाऊन हे जो फील आहे का ते नन करा, आणि स्ट्रोक तो व्हाईट घ्या, आणि त्याची साईज बघा, हे अशी ती हे डॉट डॉट इथे लाईन करा, क्रिएट करा, आणि हे साईज वाढवा फक्त। ओके, आता ही साईज वाढली, आणि त्या हेअर ओकेने त्याला फक्त खाली घ्या असं। ओके, हे असं एवढं असंच ठेवा, हे चांगलं दिसे, हे एवढं झालं मित्रांनो। आता आपल्याला पुढं काय करायचं आहे, आता आपल्याला ती कॅलिग्राफी आहे, आता टेक्स्ट आहे, ही कॅलिग्राफी मित्रांनो ही तयार करून ठेवली, बघा तुम्ही स्क्रीनवरती, मी खास तयार केली तुमच्यासाठी। मला एका जणाने कमेंट केली होती की हा ह्याच्यावर पण व्हिडिओ करा, मित्रांनो तुमची तुमच्यासाठी मी ही व्हिडिओ तयार केली। आज ती निवडणूक आहे, तुम्हाला हे उपयोग होणार आहे डिझाईनचा, असे ड्रॅग करायचे आणि अशी ड्रॉ कर हे करायचे, आपल्याला ते व्यवस्थित सेट करतो मी। ओके, वरती घ्यायला थोडंसं, एवढं झालं मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, आपण हा बॅनर व्यवस्थित करू, आणि रेक्टेंगल टूल सिलेक्ट करा असा, आणि त्याला फक्त असं ड्रॅग करा, ह्याच्यावर ड्रॅग केलं त्याचा कलर फक्त मित्रांनो चेंज करा, घेतला घ्या कुठला तरी। ओके, हा घेतला कलर, आपण त्याला फक्त असं व्यवस्थित सेट करा खाली, एवढं सेट केलं त्याला कंट्रोल टी करा, कंट्रोल टी केलं, मित्रांनी टायका, हे सगळं मी व्यवस्थित तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो आहे। तर मित्रांनो, नीट ऐका, आणि ह्याला फक्त असं हे सिलेक्ट करून, हे तर एवढं सिलेक्शन टूलने एवढं असं सिलेक्ट करायचं, आणि इथं हे सगळे लेअर जे आपण ते लाईन क्रिएट केली, म्हणजे ते बॉक्स क्रिएट केला आहे, त्याला राईट क्लिक करायचं आणि रिलीज द लेअर करायचं। एवढं झालं, एवढं झालं की इथनं ते जे चिन्ह असं इथलं, हे असं चिन्ह ते जाईल, आणि त्याला कंट्रोल एक्स, कंट्रोल एक्स एक मिनटं, कंट्रोल एक्स दाबा, कंट्रोल एक्स, आता बरोबर आलं, ते मागं हे चुकलं होतं थोडं, आता हे बरोबर आले, हे दिसतं तुम्हाला, आणि त्याला ओव्हरले, ओव्हरले असं एक इफेक्ट द्या, सॉफ्ट इफेक्ट, तुम्ही कुठलाही इफेक्ट द्या आता तुम्हाला जसं वाटेल तसं, हे आता मी आता तात्पुरता असंच ठेवतो। आता मित्रांनो, हे आपलं एवढा बॅनर झालं तयार करून, आता आपण पुढं जाऊ। तर पुढं जाऊन आता हे कॅलिग्राफी आता नको आपल्याला, इथनं न कट करू, आणि आता न्यू जी टेक्स्टची ही टेक्स्ट आहे, हे टेक्स्ट आपण जी PHD फाईल ही इम्पोर्ट करून घेऊ। मित्रांनो, ह्या सगळ्या इमेज सगळी ती मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आणि तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता, हे असं ड्रॅग करा एक मिनिट, हे असं ह्याच्यावरती घ्या, जर तुम्हाला असं प्रॉब्लेम जाणवत असेल की दिसत नसेल, तर मित्रांनो हे फक्त लेअर ह्याच्यावरती घ्या,
रेसल फक्त कधी कधी होत असेल तुम्हाला कळ. जर तुम्ही पहिले शिकत असाल, नवीन नवीन शिकत असाल, तर हे लेयर पॅनलमधनं बघा करून. आता हे सेकंड टेक्स्ट, आता हे ड्रॅग अँड ड्रॉप करतो असं. हे झालं आणि ही एक कॅलिग्राफी, ही तुम्हाला नेटवर भेटू शकते. ही मी तुम्हाला देणार आहे, ही पण हे टेक्स्ट अक्क देणार आहे. हे असं लावा व्यवस्थित, हे सगळं एका साईडला लावा. आणि मित्रांनो, मग तुम्हाला एक सांगतो फक्त की तुम्ही इथं फक्त जर कोणाला तुमचा फोटो टाकायचा, तुम्ही इथे टाकतो. इथं तुम्ही त्यांचे पद किंवा पदाधिकारी प्रोटोकॉल इथं तुम्ही टाकू शकता, किंवा इथं त्यांचं नाव इथे टाकू शकता. आणि तुमचा बॅनर तयार होईल सिम्पल. आता हे टेक्स्ट घेऊ आपण, एक ग्रामपंचायत निवडणूक हे असं. मित्रांनो, तुम्ही फक्त काय करा, हे तुम्हाला टेक्स्ट देतो, फक्त टेक्स्ट देतो. तुम्ही काय करा, ह्याचे फक्त ग्रामपंचायत निवडणूक आणि इथे तुमचं जे कुठलं गाव असेल त्याचं नाव टाका पुढं, तो बॅनर तुमचा तयार होईल. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, नीट बघा. पेन्सिल टूल सिलेक्ट करा, असं पेन्सिल टूल केलं, इथला खालचा कलर असा पिक करा. ओके, न्यू लेअर सिलेक्ट करायची अशी आणि त्याच्या खाली फक्त ड्रॅग करायची अशी. ओके, एक झालं आणि एक मिनटं आणि त्याच्या खाली काढून अशी. इथे चांगलं वाटतं आहे, इथे तुम्ही असं करू शकता. आणि इथे तुम्ही असे प्रोटोकॉल टाकू शकता इथे मित्रांनो, बॉक्स असे. आणि तिथे तुम्ही त्यांचे आतमध्ये फोटो टाकू शकता. आणि आता एक राहिले मित्रांनो, एक मिनटं, हे एक टाका मित्रांनो, चांगलं वाटेल. मित्रांनो, ह्याला काय करा मित्रांनो, ह्याच्या खाली असं ठेवा व्यवस्थित. आणि हे जे सर्कल आहे मोठा आपलं, त्याला त्याच्यावरती घेईल या सर्कलच्या वरती सोडून द्या. आणि एक मिनटं, हे लेअरवर सिलेक्ट करा असं. आणि त्याला राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क, इथे त्याच्या लेअरच्या आतमध्ये जाईल त्या. आणि ते चांगलं वाटेल हे असं ठेवा मित्रांनो. डिझाईन तुमची अजून चांगली वाटेल तर तुम्ही त्यांचा फोटो टाका कोणाचा असं, इथं त्यांचं नाव टाका आणि तुमचे डिझाईन मित्रांनो तयार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल कोण नाही असेल ते सबस्क्राईब बटन दाबा, शेअरची बॅकग्राऊंड प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील.